आघाडीचे महादेव महाडिक हे 39 मतांनी विजयी झाले आहेत। आताची ब्रेकिंग बातमी त्या यामध्ये कोल्हापूरची जी निवडणूक सुरू आहे या निवडणुकी संदर्भातली एक मोठी अपडेट आता हाती येते। महादेव महाडिक हे विजयी झाले आहेत। आता जी सर्वात मोठी बातमी आहे ते संस्था गटातून महादेव महाडिक हे विजयी झालेले आहेत। महादेव महाडिकांना 128 पैकी 83 मतं मिळाली आहेत। महाडिकांचे प्रतिस्पर्धी सचिन पाटलांना 44 मतं मिळालेत। महाडिकांचा सचिन पाटलांवर 39 मतांनी विजय झाला। आताची सर्वात मोठी बातमी इथे राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकी संदर्भातली मोठी बातमी इथे महादेव महाडिकांना 128 पैकी 83 मतं मिळाली आहेत। महाडिकांचे प्रतिस्पर्धी सचिन पाटलांना 44 मतं मिळाली आहेत। महाडिकांचा सचिन पाटलांवर 39 मतांनी विजय झालेला आहे। आताची सर्वात मोठी बातमी आहे महादेव महाडिक हे संस्था गटातून विजयी झालेले आहेत। महादेव महाडिकांना 128 पैकी 83 मतं मिळालेली आहेत। राजाराम सहकारी कारखाना निवडणुकी संदर्भातली मोठी अपडेट आता हाती येते। संस्था गटातून अतिशय प्रतिष्ठेची आणि अस्तित्वाची निवडणूक जी महाडिकांसाठी होती त्या निवडणुकीमध्ये अखेर महादेव महाडिक हे विजयी झालेले आहेत। 39 मतांनी ते विजयी झालेले आहेत। महादेव महाडिक यांनी सचिन पाटील यांचा पराभव केलेला आहे। महादेव महाडिक यांना 83 मतं मिळाले तर सचिन पाटील यांना 44 मतं मिळाले आहेत। 39 मतांच्या फरकांनी महादेव महाडिक यांचा विजय झालेला आहे। महाडिक पॅनलचे महादेव महाडिक हे अखेर विजयी झालेले आहेत। संस्था गटातून महादेव महाडिक यांचा विजय झालेला आहे। सचिन पाटील हे महाडिक सचिन पाटील यांचा पराभव झालेला आहे। महादेव महाडिक यांनी त्यांचा पराभव केलेला आहे। तर 39 मतांनी विजय झाला आहे। राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूक जी अत्यंत चुरशीची होती या निवडणुकीमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या नाट्यमय घडामोडी अगदी सुरुवातीपासूनच पाहायला मिळत होत्या। काही उमेदवार अपात्र ठरवण्यात आले होते आणि त्यानंतर अगदी निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत वैयक्तिक टीका देखील करण्यात आलेले होते आणि त्यामुळे ही निवडणूक अतिशय रंगतदार झाली होती। या निवडणुकीवरती केवळ सहकारी साखर कारखान्याचीच निवडणूक म्हणून याकडे पाहता येणार नाही, खरं तर कोल्हापूरच्या भवितव्याचं संपूर्ण राजकारण देखील या निवडणुकीवरती अवलंबून होता आणि महाडिकांचा जो 27 वर्षांपासून ज्यांनी हा गड राखलेला होता त्यांच्या अस्तित्वाची ही लढाई मानली जात होती आणि त्याच संदर्भात अखेर महादेव महाडिक या ठिकाणी विजय झाले। याच संदर्भात माहिती देण्यासाठी माझे सहकारी सरफराज सणदी माझ्यासोबत जोडलेले आहेत। सरफराज, खरं तर 39 मतांनी महादेव महाडिक हे विजयी झालेले आहेत, काय सांगशील याबद्दल? कारण छत्रपती राजाराम कारखान्याची ही निवडणूक खरं तर महाडिक विरुद्ध सतेज पाटील यांच्या अस्तित्वाची ही लढाई मानली जाते आणि या निवडणुकीतला पहिला निकाल जो आहे तो हाती आलेला आहे। आणि महत्वाचं म्हणजे महाडिक गटाचं जे सत्ताधारी महाडिक गटाचं नेतृत्व करणारे जे आहेत सेनापती माजी आमदार महादेव महाडिक हे विजय झालेले आहेत। उत्पादक संस्था गटातून त्यांनी तब्बल 83 मतं त्यांना पडलेली आहेत। त्यांच्या विरोधात सतीश पाटील यांचे उमेदवार सचिन पाटील यांना जे आहे ते 44 मतं मिळालेली आहेत आणि अशा पद्धतीने पहिला निकाल जो आलेला आहे आणि त्यामध्ये महाडिक गटाने बाजी मारलेली आहे आणि पहिल्याच निकालात महादेवराव महाडिक जे विद्यमान सत्ताधारी गटाचे जे चेअरमन आहेत या कारखान्याचे त्यांचा हा विजय मानला जातो आणि महाडिक गटाच्या यशाची ही वाटचाल असल्याची कार्यकर्त्यांच्यामध्ये आता चर्चा सुरू झालेली आहे आणि प्रचंड उत्साह सध्या या ठिकाणी आता मतमोजणी केंद्रावर आहे। कारण नक्कीच सरफराज, आणि उर्वरित ज्या मतमोजणी आहेत त्याच्या काय अपडेट येतात हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे। मात्र संस्थेसंदर्भातली जी निवडणूक होती त्यामध्ये महादेव महाडिक यांचा विजय झालेला आहे, ही खूप महाडिकांसाठी जमेची बाजू म्हणावी लागेल। नक्कीच, कारण खूप जमेची बाजू म्हणावी लागेल, कारण की महाडिक गटाचं नेतृत्व जे आहे ते महादेवराव महाडिक करत आहेत आणि या ठिकाणी महादेवराव महाडिकांच्याच नेतृत्वाखाली ही निवडणूक लढवली गेली होती आणि त्यांच्या विरोधात सतीश पाटील हे देखील मैदानात होते। मात्र महादेवराव महाडिक हे स्वतः या निवडणुकीमध्ये होते आणि त्यांचाच विजय आणि या विजयाची सुरुवात त्यांच्या या निकालानंतर झालेली आहे अशी भावना आता कार्यकर्त्यांच्याकडून व्यक्त करण्यात येत आहे आणि कुठेतरी सतीश पाटलांनी जे शब्द वापरले होते कंडका तर तिथं या ठिकाणी हा कंडका पाडल्याचं जे आहे ती भावना आता महादेवराव महाडिक आणि महाडिक गटातून व्यक्त केली जात आहे। कारण फराज, खरं तर 83 मतं त्यांना मिळाली आहेत। महाडिक गटाचे जे विद्यमान सत्ताधारी चेअरमन आहेत महादेवराव महाडिक यांचा विजय झाला आहे, त्यामुळे उर्वरित आता जे मतमोजणी बाकी आहे यामध्ये नेमकं काय होतं, काय दिलासा पाटील यांना मिळतो का हे बघणं अत्यंत महत्वाचं आहे। साधारणतः शेवटचे संपूर्ण कल हाती येण्यासाठी किती वेळ लागेल या संदर्भातली नेमकी काय माहिती आहे?
कारण आता या ठिकाणी पहिल्या फेरीतली मतमोजणी आहे ती काही वेळातच पूर्ण होईल. 7 गटातली ही मतमोजणी आहे. जवळपास इथली आपली मतमोजणी पूर्ण होते. त्यानंतर दुसऱ्या गटातली जी आहे ती मतमोजणी सुरू होणार आहे आणि सायंकाळी 6 वाजेपर्यंत किमान 6 वाजेपर्यंत या ठिकाणी सर्व मतमोजणी जी आहे ती पूर्ण होईल दुसऱ्या गटातली देखील. आणि त्यानंतर महाडीगराचे नेते आणि खासदार धनंजय महाडिक हे आपले सोबत जोडलेले आहेत. महाडिकजी, आपलं न्यू स्टेट महाराष्ट्रामध्ये खूप खूप स्वागत. खरं तर महादेव महाडिक यांचा विजय झालेला आहे. अतिशय प्रतिष्ठेची निवडणूक समजली जाणारी, यामध्ये आपला विजय होत आहे, या संदर्भात नेमकं आपण काय सांगाल? संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीकडे लागून राहिलेलं होतं. द्वेषबुद्धीनं आणि विखारी विचारानं ही निवडणूक आपली लादली गेलेली होती. माजी पालकमंत्री सतेज पाटील यांनी ही निवडणूक लावली आणि अतिशय खालच्या पातळीवर जाऊन टीका करण्याचं काम त्यांनी केलेलं होतं. कंटका पाडू म्हणून स्लोगन तयार केलं होतं. आज राजाराम कारखान्याच्या सर्व सन्मान्य सभासदांनी त्यांचेच कंटके पाडलेले आहेत आणि त्यांनी जो अनेक वर्षामध्ये जे सगळे सत्ता स्थापन करून त्यातून भ्रष्टाचारातून मिळवलेला काळा पैसा, डोनेशनच्या माध्यमातून मिळवलेला काळा पैसा हा देऊन सभासदांना विकत घेण्याचा प्रयत्न केलेला होता. तो सभासदांनी झिडकारलेला आहे आणि माजीरावजी महाडिक साहेब यांच्या नेतृत्वाखालील संपूर्ण पॅनलला लोकांनी आशीर्वाद दिलेला आहे आणि 21-0 अशी ही निवडणूक होईल. महाडिक साहेबांचा सुद्धा आत्ताच विजय घोषित झालेला आहे. नक्कीच महाडिकजी, खरं तर ऋतुराज पाटील, हसन मुश्रीफ, जयश्री जाधव यांनी देखील सर्वांनी सतेज पाटील यांना साथ दिलेली होती, मात्र तरी सुद्धा त्यांना हा अपयश आलेला आहे, या संदर्भात काय सांगाल? ही पहिली निवडणूक आहे. आपण ज्यांची नावं घेतली ते एक तर त्यांच्या कुटुंबातलेच आहेत, इतर लोक जे आहेत किंवा जे काम करतायत ते त्यांचे चाकर असल्यासारखे, नोकर असल्यासारखे काम करणारी मंडळी त्यांच्यासोबत फक्त होती. पण जिल्ह्यामधले सगळे महत्वाचे जे प्रमुख नेते आहेत, विनय कोरे साहेब असतील, आवाडे साहेब असतील, खासदार धैर्यशील माने, माजी मंत्री यड्रावकर साहेब, ही सगळी ताकदवान मंडळी पहिल्यांदा सरकारामध्ये महाडिक साहेबांच्या सोबत होती, महाडिक पॅनल सोबत होती. आणि या निवडणुकीमध्ये एक ऐतिहासिक विजय आहे, कारण 2 वर्ष सतेज पाटील यांनी सभासद अपात्र करण्यापासून वेगवेगळ्या पद्धतीच्या कारखान्यावर केसेस घालणे, ऑडिट करणे, त्रास देणे आणि हा सहकार मोडून काढण्याचा त्यांचा जो धंदा होता किंवा जो उद्योग होता तो राजारामच्या सभासदांनी त्यांचं ते सगळं मोडीत काढून सहकाराला मत दिलेला आहे, महाडिक साहेबांना आशीर्वाद दिलेला आहे. नक्की धनंजयजी, खरं तर 2015 निवडणुकीमध्ये सर्वच्या सर्व 21 जागांवरती आपला विजय झाला होता. सध्या जे हाते आपल्या कल आले ते 21 पैकी 14 जागांचे कल आलेले आहेत, मात्र 2015 पुनरावृत्ती होईल असं आपल्याला वाटतंय का? 2015 पुनरावृत्ती होणार, 21-0 असा हा निकाल होणार. आणि 2015 आणि 2023 निवडणुकीमध्ये फरक एवढाच आहे की निकालाचा जो ट्रेंड आहे किंबहुना जे लीड आहे ते 2015 दुप्पट लीड या निवडणुकीमध्ये येऊन महाडिक साहेबांच्या बाजूने कौल मिळालेला आहे. नक्की धनंजयजी, खरं तर स्पष्टपणे आपला विजय होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. मतदारांनी नेमक्या कुठल्या मुद्द्यांवरती आपला आपल्यावर मतदान केलेलं आहे, मतदारांनी कशा पद्धतीने विश्वास टाकलाय, नेमके प्रमुख मुद्दे काय आहेत, या संदर्भात काय सांगाल? नाही, आपण पाहिलं असेल की सतेज पाटील यांनी अतिशय विखारी आणि खालच्या पातळीवरचा प्रचार केलेला होता, वैयक्तिक पातळीवर टीका, चारित्र्य हनन अशा पद्धतीचं त्यांचं काम होतं. पण अमल महाडिक यांनी विकासाच्या बाबी सगळ्या सभासद शेतकऱ्यांच्या समोर मांडल्या, कारखान्याचं एक्सपान्शन करू, कोल जनरेशन करू, इथेनॉलचे प्रकल्प करू आणि जास्तीचा दर मिळवून देऊ, ही घोषणा अमल महाडिकांनी सर्व सभासदांच्या समोर मांडली आणि त्यामुळं सगळे शेतकऱ्यांनी अमल महाडिक यांनी नक्कीच एक ब्रेकिंग बातमी येते आहे, लोकांनी सहकारला मतं दिलं अशा प्रकारचं महाडिक यांचं म्हणणं आहे. आताच्या घडीची ब्रेकिंग बातमी ते आहे, लोकांना सहकारला मतं दिलं अशा प्रकारचं महाडिक यांचं म्हणणं आहे. या संदर्भातली मतमोजणी सुरू आहे. 21 पैकी 14 जागेवरती सध्या महाडिक यांचं जे पॅनल आहे ते आघाडीवर आहे. लोकांना सहकारला मतं दिलं अशा प्रकारचं वक्तव्य महाडिक यांनी केलेलं आहे. आताची ब्रेकिंग बातमी आलेली आहे, या संदर्भातली मतमोजणी सुरू आहे. सध्या 14 जागांचे कल हे हाती आलेले आहेत. 21 पैकी 14 ठिकाणी महाडिक यांच्या सहकार आघाडी पॅनल हे आघाडीवर आहे. 14 जागेचे कल हाती आले आहेत. अद्याप 7 जागेचे कल हाती येणं उर्वरित आहे. मात्र लोकांना सहकारला मतं दिली अशा प्रकारचं वक्तव्य महाडिक यांनी केलेलं आहे.
अत्यंत चुरशीची समजली जाणारी ही निवडणूक आहे. या निवडणुकीवरती कोल्हापूरचंच नाही तर पश्चिम महाराष्ट्राचं भवितव्यातलं राजकारण ठरू शकतं अशा प्रकारची ही महत्त्वपूर्ण अशी निवडणूक. आणि या संदर्भातले सध्या अपडेट्स हाती येत आहेत. 21 पैकी 14 ठिकाणी सध्या महाडिक यांचं पॅनल आघाडीवर आहे, त्यामुळे सतेज पाटील यांना हा खूप मोठा धक्का मानावा लागेल. महादेव महाडिक हे देखील विजय महादेव महाडिक यांचा देखील विजय झाला आहे, त्यांनी सचिन पाटील यांचा पराभव केलेला आहे. तर लोकांनी सहकारला मत दिलं अशा प्रकारचं महाडिक यांचं वक्तव्य आहे. राजाराम सहकारी साखर कारखान्यासंदर्भातली मतमोजणी ही सध्या या निवडणुकीबद्दलची सुरू आहे आणि 21 पैकी 14 जागेवरती कल जे आहेत ते हाती आलेले आहेत. 2015च्याच निवडणुकीची पुनरावृत्ती होणार असं देखील आत्ताच धनंजय महाडिक यांनी आपल्याशी संवाद सांगताना केलेला आहे. सतेज पाटलांनी वैयक्तिक पातळीवर प्रचार केला असं देखील यावेळी महाडिक यांनी सांगितलेलं आहे. आणि 2015 ज्या पद्धतीने 21 पैकी 21 जागेवरती विजय झाला होता त्याचीच पुनरावृत्ती होणार अशा प्रकारचा विश्वास धनंजय महाडिक यांनी न्यूज टेट महाराष्ट्राशी संवाद साधताना व्यक्त केलेला आहे. लोकांनी सहकारला मतं दिली आहेत, कामावरती विश्वास ठेवला आणि सतेज पाटलांनी वैयक्तिक पातळीवरती जाऊन जो टीका केली जे प्रचार केला त्याचेच हे परिणाम आहेत अशा प्रकारचं देखील वक्तव्य महाडिक यांनी केलेलं आहे. सतेज पाटील यांनी वैयक्तिक पातळीवर जाऊन टीका केली आणि त्यामुळेच अशा प्रकारचा निकाल हाती येत आहे आणि 2015ची पुनरावृत्ती होणार अशा प्रकारचं वक्तव्य धनंजय महाडिक यांनी न्यू स्टेट महाराष्ट्राशी संवाद साधताना केलेलं आहे. अतिशय प्रतिष्ठेची आणि चुरशीची समजली जाणारी ही निवडणूक या निकालाकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष आहे. सहकारी साखर कारखाना ज्यावरती 27 वर्षांपासून वर्चस्व महाडिक या कुटुंबाचं होतं, महाडिक या पॅनलचं होतं आणि त्या संदर्भात अतिशय प्रतिष्ठेची आणि समजली जाणारी ही निवडणूक. या निवडणुकीमध्ये सध्या तरी महाडिक ही आघाडीवर आहेत. 21 पैकी 14 जागेवरती त्यांचा विजय झालेला आहे. 21